अजित पवारांनी बंड केलं पवार कुटुंबात उभी फूट पडली शरद पवारांची विधानं त्यांची आक्रमक भूमिका आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली यावरून तर अजित पवारांचं बंड हे फुल अँड फायनल दिसतं अजित पवारांचे परतीचे सर्व दोर खरंच कापले गेले असतील तर मग शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण हा वाद मिटलाय का या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय का हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत यांनी तुम्ही बघताय मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण सुप्रिया सुळे की अजित पवार शरद पवारांनी हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला पण राजकारणात रस नाही आहेत तर अजित पवार असं उत्तर पवारांनी नेहमीच दिले एकूणच केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार असं समीकरण असेल असं सांगितलं जात होतं पण पवारांनी आपला राजकीय वारसदार अप्रत्यक्षपणे आधीच ठरवलाय का असाही प्रश्न आता उपस्थित होते कारण काही दिवसांपूर्वी पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली त्यानंतर त्यांनी स्वतःच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली पण यावेळी पवारांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली ती म्हणजे उत्तराधिकारी नेमायला हवा नवीन नेतृत्व निर्माण करायला हवं पवारांनी पाच मे रोजी हे विधान केलं आणि पक्षाच्या वर्धापन दिनाला म्हणजेच अकरा जूनला दिल्लीत थेट सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली त्यांच्यासोबतच प्रफुल पटेल यांनाही पक्षाचं कार्यकारी अध्यक्षपद दिलं पण ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे त्या महाराष्ट्राची जबाबदारी देखील सुप्रियांवर सोपवली तसेच सुप्रियांना निवडणूक समितीची जबाबदारीही दिली उत्तराधिकारी नेमायला हवा या पवारांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंना या जबाबदाऱ्या मिळाल्या त्यामुळेच पवारांनी आपला उत्तराधिकारी सुप्रिया सुळेंना नेमलं का अशा चर्चाही त्यावेळी सुरू झाल्या पक्षात हे बदल झाल्यानंतर अजित पवार इतके अस्वस्थ होते की त्यांनी एकवीस जूनला षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या भाषणात मला पक्षात पद द्या मग ते कुठलंही असेल अशी मागणी केली पण अजित पवारांना कुठलं पद देणार यावर राष्ट्रवादीचे नेतृत्व शरद पवारांनी कुठलंही भाष्य केलं नव्हतं त्यानंतर दहाव्या दिवशी अजित पवारांनी थेट बंड केलं आणि भाजपसोबत सत्तेत गेले पण आम्ही राष्ट्रवादी म्हणून सत्तेत सहभागी झालो अशी भूमिका अजित पवारांनी घेतली शरद पवारांनी पक्षात केलेले बदल तयार केलेलं नव नेतृत्व सुप्रियांवर सोपवलेली जबाबदारी आणि अजित पवारांचं बंड यामुळे शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण सुप्रिया की अजितदादा या भांडणावर सध्या तरी उत्तर मिळाल्याचं बोललं जाते कारण अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचा मार्ग मोकळा झाला असून सुप्रिया या शरद पवारांच्या राजकीय वारसदार आहेत अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे

अजित पवार पक्ष ताब्यात घेण्यात यशस्वी झाले तर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट असतील पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व हे सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल असंही बोललं जातं म्हणजे सुप्रिया सुळे या शरद पवारांची मान्यता असलेल्या राजकीय वारसदार म्हणून पुढे येतील अशी ही चर्चा आहे पण कुटुंबातला सदस्य राजकीय वारसदार झाला असला तरी त्यांना पुढे राजकीय कर्तृत्व सिद्ध करावं लागतं त्यावरून ते राजकीय वारसा चालवतात की नाही हेही सिद्ध होत असतं राज ठाकरेंना बाळासाहेबांचे राजकीय वारसदार आहेत असं मानलं जायचं स्वतः राज ठाकरेंच्या ते वारंवार जातं पण शेवटी राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना आपला राजकीय वारसदार ठरवलं उद्धव ठाकरेंनीही आतापर्यंत त्यांचं राजकीय कर्तृत्व सिद्ध केलं पण त्यांच्याच नेतृत्वात पक्षात फूट पडली हेही आपल्याला विसरून चालणार नाही आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वारसा पवारांचा राजकीय वारसा त्यांची विचारधारा घेऊन कोण पुढे जातो कोण आपलं राजकीय कर्तृत्व सिद्ध करतं हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद